पावसाळा सुरू झालाय, कधी ना कधी फोन भिजणारच, चुकूनच भिजतो तो, पण एकदा तरी भिजतोच. उत्साहात फोटो काढायला गेलो ना तरी सुद्धा भिजतो. मग अशात त्याला कोरडं करण्यासाठी कुठलेही नुसके वापरू नका, नाहीतर लेणे केत देणे होऊ शकतात. कोणत्या चुका टाळायच्या आणि शास्त्रीयदृष्ट्या काय करायचं नीट ऐका. पहिले तर सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करूच नका, यामुळं फोनचं हार्डवेअर डॅमेज होऊ शकतं. फोन कोणत्याही गरम सर्फेसवर ठेवू नका, तो पूर्ण खराब होईल. फोन भिजल्यानंतर चुकूनही चार्जिंगला लावू नका, शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. कोणत्याही प्रकारच्या पिनचा वापर करून पाणी काढण्याच्या फंद्यात पडूच नका. याशिवाय तांदळात सुद्धा ठेवू नका, कारण याने मदरबोर्ड, स्पीकर, चार्जिंग पोर्ट सगळं खराब होऊ शकतं. मग आता करायचं काय? तर फोन भिजल्यानंतर तो स्विच ऑफ करून ठेवा. त्याला कॉटनच्या कपड्यानं हलक्या हातानं पुसा. पाणी पुसून झाल्यावरही त्याला थोडा वेळ तसंच राहू द्या. शक्य असेल तर सिलिका पावडर जवळच ठेवा, पाऊच सुद्धा मिळतं त्याचं. सिम कार्ड, मेमरी कार्ड काढून ठेवा, यामुळे नुकसान कमी होईल. आणि फोन सुरू करण्याआधी पुन्हा एकदा त्याला हलक्या हातानं शेक करा, ज्यामुळे कुठे पाणी राहिलंच असेल तर ते सुद्धा निघून जाईल. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरूच नका.